हे बघा की 6 डिसेंबरला मुख्यमंत्री महोदयांनी आणि नगर विकास खात्याने देवाचूर आणि फुरसुंगी 2 गावं पूर्णतः वगळण्याचा निर्णय घेतला आणि त्या बाबतीत नगर परिषद करण्याचा निर्णय घेतला. त्यातलं सगळ्यात मोठं कारण होतं की जिजिया कर 12 पट 15 पट टॅक्स झाला होता. 40,000 रुपये ज्या मिळकतीचा टॅक्स होता ग्रामपंचायतचा तो 5,80,000 झाला आणि त्याची 5 वर्षाची रिकव्हरी करून 14-20 लाख रुपये डिमांड केले आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतला आणि ही दोन्ही पूर्णता गावं नगर परिषद करण्यासाठीचा पहिला GR हा 31 मार्च 2023ला तो निघाला. अंतिम सूचना ऑब्जेक्शन सजेशन घेऊन 2 महिन्यामध्ये करायची होती. ती अंतिम सूचना करण्याच्या शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये पुणे शहरातल्या वॉर्ड रचना बदलू नयेत कुठच्याही किंवा पुणे मुंबई सगळ्याच असा सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय झाला. त्यामुळे ही जी गावं वगळणार होतो त्यातला तो वॉर्ड वगळला तर सुप्रीम कोर्टाचा अपमान होईल आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत अंतिम अधिसूचना थांबवली आणि त्यावेळेस मग आता पुण्यातून गावं वगळलेली आहेत तिकडे नगर परिषद झालेली आहेत मग विकासाचं काय प्रश्नांचं काय. आणि म्हणून मुख्यमंत्री मोदींनी 3-5 निर्देश वेगवेगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जी तत्कालीन म्हणजे 2005 साला हे घेतलं समजा 2017ला तत्कालीन जी काही बांधकामं झाली होती त्यांना तिप्पट जो कर होता तो तिप्पट कर तो शास्ती कर मूळ कर सुद्धा मिळत नाही ते तिप्पटही मिळत नाही त्या बाबतीत एकच ठेवून तो वसूल कसा करता येईल त्याची नियमितता कशी करता येईल याबाबतचे निर्देश त्यांनी दिले. त्याच्यानंतर नगर विकास बांधकामं अवैध त्यांना रेग्युलराइज कसं करणार वगैरे आणि चौथं जे त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की या गावांमध्ये जो काही टॅक्स आहे त्याचा 12-12 पट टॅक्स झाला होता. मॅक्झिमम ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे त्याचं दुप्पट म्हणजे जर एखाद्या मिळकतीचा 10,000 रुपये टॅक्स असेल तर 20,000 रुपये इकडे झाला होता किती 10,000 च्या 12 पट झाला होता. त्यामुळे 20,000 रुपये मॅक्झिमम घ्यावे आणि त्याबाबतची तो निर्णय नगर विकास आणि विभागाने घेऊन आयुक्तांना कळवावा जेणेकरून लोक डबल तरी घेतील आज पैसेच भरत डबल पैसे भरतील आणि मोहीम. त्याच्यानंतर मग 5वा निर्णय हा होता की जोपर्यंत हा निकाल लागत नाही ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यावर नगर विकास विभागाने ही गावं उघडण्याचा आणि नगर परिषद करण्याचा फायनल नोटिफिकेशन त्वरित काढून टाकावी असा हा फायनल निर्णय या बाबतीत झाले. आणखी 2 गोष्टी मी आज केल्या आहेत. एक तर पाण्याचा खूप समाविष्ट गाव आहे. 1997 साली समाविष्ट झालेल्या गावामध्ये सुद्धा जे DP रोड आहे ते आज तर काही झालेले नाही. 17ला जे गाव आले ते आत्तापर्यंत 6 वर्षात DPR म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात काय सुविधा याचे याचाही DPR नाही आणि लॉंग टर्ममध्ये काय यांना सुविधा देईल याचाही DPR नाही. आणि म्हणून आज मी कॉर्पोरेशनमध्ये गेलो होतो शॉर्ट टर्म काय काय करू शकतो या गावामध्ये म्हणजे अगदी उंडरीमध्ये जी बेसिकली गावची जी योजना होती त्या विहिरीचं खोलीकरण करा तिचं आणखी काय कसंबळे करा डिस्ट्रीब्युशन थोडंसं वाढवा आणि त्याच योजना बळकटीकरण करून टेम्पररी पाणी द्या. कदाचित तिथे विहिरीला पाणी नसेल तर तुमचं जे बाजूला 1997 साली गेलेल्या उंडरीतलं तिथे जी लाईन आहे त्या लाईनने त्यांचा जो ओरेट टँक आहे तो चार्ज करून भरून दिला तर आठवड्यातून 2 दिवस तरी पिण्याचं पाणी मिळेल लोकांना रिलीफ मिळेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म या बाबतीतले DPR तयार करून पुढच्या 10 दिवसामध्ये कॉर्पोरेशनमध्ये बैठक होऊन काही ठराविक लोकांना त्याच्यामध्ये बोलून त्याच्यावर पुढे कारण 7 वर्ष झाली DPRसुद्धा नाही कोणी ना कोणीतरी यांच्या पाठी आता लागलं पाहिजे. प्रशासन ठप्प आहे थोडंसं जरा अडचणीचं आहे आणि म्हणून आज मी रस्ते असतील पाणी असेल या संदर्भातल्या बैठका सुद्धा घेतले आहेत. पुढच्या 10 दिवसामध्ये आज आयुक्त महोदय नव्हते चांगलं काम करतायत ते पण ते आज नव्हते ते सिंगापूरला असल्यामुळे तसे निर्णय लगेच झाले नाही पण पुढच्या 5-10 दिवसात ते निर्णय होते. जो निर्णय मी आता घेतलेला आहे कदाचित हा निर्णय सगळ्याच कारण ही अधिसूचना जी केली जाईल जेवढा ग्रामपंचायतमध्ये करू त्याच्या दुप्पट करा. कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे बसत नव्हतो कायद्यात बदल करणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही हा प्रकार केला. तर आता कदाचित हा जो निर्णय घेतील स्पेसिफिक या गावांसाठी पुण्यासाठी की जिथे 100 रुपये टॅक्स आहे तिथे 200 रुपये 23 गावांमध्ये हाच प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे सगळ्याच गावांना कदाचित हे जे निर्णय अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट घेत आहे नगर विकास खातं त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल आणि या जिजिया करातून त्यांची मुक्तता होऊन लोकांना रिलीफ त्यांनी एकदा आदेश दिले की बा 100च्या ठिकाणी 200 रुपये दुप्पट घ्यायचा. महानगरपालिकेच्या आयुक्तांना ते अधिकार नाही त्या अधिकार कोणाला आहेत नगर विकास विभाग स्पेसिफिक परमिशन नगर विकास विभाग
हे सगळं चाललं पाहिजे व्यवस्थित म्हणून घेत आहे. डबल जरी घेतला तेवढा टॅक्स जमा झाला तर त्याच्यातून महानगरपालिका पाण्याचे टँकर दे कुठे काय कर ही सोयी सुविधा सुद्धा जोपर्यंत नगर परिषद होत नाही तोपर्यंत ती देऊ शकते त्यांना टॅक्स देखील.